लोहारा तालुक्यामध्ये पैलवान मल्लांचा आखाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मत कुस्ती मल्लविद्या महासंघाचे लोहारा तालुका अध्यक्ष रामेश्वर कारले यांनी सी24 ताशी बोलताना सांगितले. लोहार तालुक्यातील पैलवान मल्लांचा आखाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील विलासपुरी पांढरी येथील नामवंत पैलवान रामेश्वर कारले हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पैलवान होण्यासाठी खडतर कष्ट आणि परिश्रम त्यांनी घेतले आहेत. त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती पण गावामध्ये तालीम नसल्यामुळे रामलिंग मुदगड इथे हरिश्चंद्र मामांच्या गावामध्ये जोर बैठकीचा सराव करत त्यांनी सोलापूर उस्मानाबाद लातूर कर्नाटक सातारा सांगली आदी जिल्ह्यांमध्ये अनेक नामवंत पैलवानांना नामोहरण केलं. लोहारा तालुक्याचे नावलौकिक वाढवलं. ही जिद्द मनामध्ये ठेवून गोरगरीब अनाथ मुलांना मोफत विनामूल्य सेवा ते देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून लोहारा शहरामधील शिवाजी चौकातील हायस्कूल इथे उघड्या मैदानावरती सकाळी 5 वाजता शहरामधील 25 ते 30 मुलामुलींना व्यायाम कराटेसह पैलवान मल्लांचा सराव नित्य नियमानं घेतला जातोय. तालुक्यातील पैलवानांना दररोज सराव करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये तालीम नसल्यामुळे पैलवानांचा आखाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासन नको तिथे खर्च करतं परंतु मल्लांसाठी गाव तिथे तालीम करणं ही काळाची गरज असताना शासन याकडे दुर्लक्ष करत आहे असं मत नामवंत पैलवानांमधून व्यक्त होत आहे. नमस्कार, मी पैलवान रामेश्वर शिवाजी कारले कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या तालुका अध्यक्ष या नात्याने कुस्तीबद्दल थोडी माहिती देण्यासाठी मी इथं सी24 या माध्यमातून प्रयत्न करतोय. कुस्ती हा महाराष्ट्रातील एक रांगडा व राष्ट्रीय स्तरावरील खेळ असा कुस्तीचा आजचा लौकिक आहे. तरी हे कुस्ती कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. त्यासाठी मी स्वतः लोहारा येथे 20 ते 25 विद्यार्थ्यांना सकाळी 5:30 ते 7:30 या दरम्यान कुस्तीचं प्रशिक्षण देण्याचं कार्य करतोय. या ठिकाणी जो शासन स्तरावरून केला जाणारा जो खर्च आहे तो विनाकारण होणारा खर्च टाळून या कुस्ती केंद्रासाठी खर्च केल्यास आमच्यासारखे हजारो पैलवान या मराठवाड्यामध्ये तयार होतील अशी निश्चित मी ग्वाही देतो. या मराठवाड्यामध्ये रुस्तमहिंद हरिचंद्र बिराजदार मामा, काका पवार, गोविंद पवार, राहुल आवारे, ज्ञानेश्वर गोचडे यांच्यासारखे अनेक मल्ल या मराठवाड्याने या भारतभूमीला दिलेले आहेत. कुस्ती हा प्रकार महाभारतामध्ये, रामायणामध्ये, बायबलमध्ये सर्वत्र आढळतो पण आज मिथिला कुस्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तरी शासन दरबारी एवढी विनंती आहे की कुस्तीसाठी थोडं लक्ष देऊन या लोहारा नगरीमध्ये कुस्ती संकुल उभं राहावं अशी विनंती करतो. आणि मी स्वतः या लोहारा नगरीमध्ये विना फीस विना खर्च कुस्ती प्रशिक्षण देण्याचं कार्य करतो. त्याबद्दल शासनाने थोडं लक्ष देऊन कुस्ती संकुल उभं करावं अशी लोहारा ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो. यशवंत भुसारे, सी24 लोहारा, उस्मानाबाद. सबस्क्राइब करा सी24 यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.